महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे येथील मराठा सेवा संघाचे कार्यालय देवपूर येथे आज महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची बैठक घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ सुरेखाताई बेंद्रे या होत्या। प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती राष्ट्रीय उपाध्याय उत्तमराव आंबिल ढगे व राष्ट्रीय सचिव बाबन भाई शेख उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती धुळे जिल्हाध्यक्षपदी जगन बापू ताकटे यांची निवड करण्यात आली, तसेच महिला धुळा जिल्हाध्यक्षपदी सौ प्रीतिताई मोरे यांची निवड झाली आहे। धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय आबा नेतकर, धुळे जिल्हा सचिवपदी उमेश पवार, धुळे जिल्हा संघटक प्रमुखपदी राजेंद्र मराठे, धुळे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी ज्योती सोनार, धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप पाटील, धुळे जिल्हा सहसचिव संजय निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कार्यक्रमात सहभागी अखिल भारतीय मराठा महासंघाचे धुळे जिल्हा सचिव अमोल साळुंके, धुळे जिल्हा खजिनदार सतीश गिरमकर, धुळे शहर सचिव पवन शिंदे व अनेक कलाकार कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती यांच्या वतीने राज्य शासनाच्या मान्यतेच्या वतीने आज आपल्या धुळे शहरामध्ये यश निवड नियुक्ती होते। आज मराठा सेवा संघ कार्यालय येथे आज मीटिंग होती। या मीटिंगसाठी संभाजीनगर इथून विभागीय अध्यक्ष सौ सुरेखाताई बेंद्रे हे आज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष उत्तमराव आंबिल ढगे सर आणि शेख बाबन भाई महाराष्ट्र सचिव हे उपस्थित होते। तसेच प्रीतिताई मोरे हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये मला आज महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीवर धुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि अनेक पदाधिकारी इथे निवडले गेले आहेत। संजय आबा नेतकर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तसेच ज्योतिताई सोनार यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून झालेली आहे। तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी प्रीतिताई मोरे यांची देखील। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।